हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। मैत्रिणींनो, उद्या नवरात्रीचा सातवा दिवस। दिवसाचा रंग आहे ऑरेंज कलर, म्हणजेच नारंगी रंग। नारंगी रंग हा खूप सुंदर व ब्राईट कलर आहे। प्रत्येकीकडे या रंगाची साडी असायलाच हवी, कारण ऑरेंज कलरची साडी ही प्रत्येक स्किन टोनवर व प्रत्येक बॉडी टाईपवर खूप जास्त खुलून दिसते। ही साडी मुळातच सुंदर व ब्राईट कलरची असल्यामुळे या साडीवर खूप जास्त फॅशन करायची देखील गरज नाही। ऑरेंज कलरच्या साडीवर ऑरेंज कलरचा ब्लाउज घालून तुम्ही क्लासी लुक करू शकता। याशिवाय ऑरेंज कलरच्या साडीवर निळ्या कलरचा ब्लाउज, काळ्या कलरचा ब्लाउज आणि हिरव्या रंगाचा ब्लाउज खूप जास्त सुंदर दिसतो, त्यामुळे असा एखादा ब्लाउज तुम्ही घालू शकता। नारंगी रंगाच्या साडीवर गोल्ड प्लेटेड किंवा सोन्याचे दागिने फारसे चांगले दिसत नाहीत। नारंगी रंगाच्या साडीवर तुम्ही मोत्याचे दागिने घाला। पारंपरिक ठुशी, तनमणी घालू शकता किंवा मोत्याचा एखादा ट्रेंडी नेकपीस किंवा चोकर घाला, कारण ऑरेंज कलरच्या साडीवर मोत्याचे दागिने खूप जास्त कॉम्प्लिमेंट करतात आणि खूप जास्त उठून देखील दिसतात। तुम्ही कोणतीही साडी नेसणार असाल, दागिने खूप जास्त घालू नका। ऑरेंज कलरच्या साडीवर मिनिमम दागिनेच फार सुंदर वाटतात। प्रत्येक वेळी हातात बँगल्स घालण्यापेक्षा एक दिवस वेगळा लुक ट्राय करा। एका हातात सुंदर अशी वॉच घाला आणि एका हातात एक कडा किंवा ब्रेसलेट घाला। साडीमधील तुमचा लुक एक्सपेन्सिव्ह हाय क्लास नक्कीच दिसेल। वेगवेगळ्या साड्यांवर असे हटके व वेगवेगळे लुक करा, म्हणजे तुम्हाला देखील खूप छान वाटेल। हेअरस्टाईलमध्ये तुम्हाला सूट होईल अशी एखादी हेअरस्टाईल करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा।